आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्रथमता माननीय डॉक्टर वैशालीताई इंगळे या वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांना विषय दिलेला आहे की भारतीय स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय। मी वैशालीताई इंगळे यांना विनंती करतो की आपण आपल्या भाषणाला सुरुवात करावे। स्त्रियांना भिक्खुणी संघामध्ये प्रथम स्थान देणारे तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्रामध्ये सुराज्य निर्माण करणारे राष्ट्रमाता जिजाऊ, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांना ही शिक्षणाची दारे ओपन करून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज, संत तुकाराम, संत नारायणगुरू, पेरियारी व्ही रामास्वामी नायकर, या तसेच आमच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय जीवनामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडवता क्रांतिकारी बदल घडून आणणारी शासन व्यवस्था ज्यांनी आम्हाला निर्माण करून दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेबांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचे खरे वारसदार माननीय कांशीरामजी साहेब या सर्वांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, उद्घाटक, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विचारमंचकावर उपस्थित मान्यवर माननीय रोहन पाटील सर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना प्रथम मैत्रीपूर्ण जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभकामना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातलं असं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे की यांची संपूर्ण भारतातच नाही तर देश विदेशामध्ये अत्यंत उत्साहाने आनंदाने त्यांची जयंती साजरी केली जाते। मी गेले 5 वर्ष लंडनमध्ये आज आयुर्वेदिक फिजिशियन म्हणून जॉब करत होते, त्यावेळेस मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कमिटी ग्रेट ब्रिटन उल्वरहॅम्प्टन या शहरामध्ये ती स्थित आहे आणि त्याचे एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून मला काम करण्याची संधी तिथे मिळाली होती। आणि त्यावेळेस मी बघितलं तिथे की तिथे जे काही लोक आहेत ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर जयंती साजरी करतातच, परंतु 36 देशांमध्ये त्यांचं जे न्यूज चॅनल आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा ते प्रयत्न करतात। नानक चंदू रत्तू साहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांचे जे पी ए होते त्यांनी काही त्यांना वस्तू दान दिलेल्या आहेत आणि त्या वस्तूचं त्यांनी सुंदर असं म्युझियम तिथे तयार केलेलं आहे आणि देश विदेशातनं लोक ते म्युझियम बघण्यासाठी येतात। म्हणजे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारांची चळवळ जी देश विदेशामध्ये जी चालवली जाते ते आमचे पंजाबचे लोक आहेत ज्यांना आपण रविदासी आणि चमारे लोक म्हणतो, तेच UPमधले लोक आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकदा नाही तर 4-4 वेळा बाबासाहेबांच्या विचारांची तिथे सत्ता येते आणि महाराष्ट्रातले लोक आहेत ते डॉक्टर बाबासाहेबांचा जो विचारांचा रथ आहे तो कुठपर्यंत नेत आहेत याची आज कारण मीमांसा होणं फार गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्र्याच्या सभेमध्ये ढसाढसा रडले होते की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया। मग आमचे हे जे शिकलेला वर्ग आहे, माझ्यासारखा तुमच्यासारखा जो शिकलेला वर्ग आहे, या शिकलेल्या वर्गाचं बाबासाहेबांचं ह्या शिकलेल्या वर्गाप्रती असं म्हणणं होतं की या शिकलेला जो वर्ग आहे तो चांगलं संघटन बांधू शकतो,
योग्य काय अयोग्य काय हे ठरवू शकतो, अशी दिशाहीन माणसाला दिशा देऊ शकतो, नेतृत्वहीन समाजाला नेतृत्व देऊ शकतो असं हा शिकलेला माणूस करू शकतो। मग ही जबाबदारी आमच्यावर आहे। आम्ही बुद्धी पैसा वेळ हे तर द्यायचंच आहे, संघटन बांधायचं आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो रथ इथपर्यंत आलेला आहे विचारांचा, तो सतत पुढे नेण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे। सध्या आता लोकसभेचे निवडणुकांचं वातावरण सगळीकडे आहे। मला फक्त इतकंच सांगायचं आहे, मी कोणत्याही पक्षाचा प्रचार आणि प्रसार इथे करण्यासाठी आले नाही। मी शिकलेली आहे, मी ते समजते, जो जाणत आहे वो ज्यादा जिम्मेदार होत आहे। त्यामुळे मी तुम्हाला ही थोडीशी माहिती इथे देणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला। आज आमच्या संसदेमध्ये आमच्या समस्या मांडणारे लोक तिथे आहेत का? आपण त्यांना खरोखर मतदान देऊन तिथे पाठवतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आम्हाला मताचा अधिकार दिला, तो मताचा अधिकार त्यांनी सहजासहजी आम्हाला नाही दिलेला। जेव्हा साऊथ ब्युरो कमिशन आलं होतं 1919 तेव्हा कम्युनल अवॉर्ड जाहीर झाले होते आणि त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम आणि सिखांना कम्युनल अवॉर्ड द्यायचे असं ठरलं गेलं होतं। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब सांगतात की ते इथले अस्पृश्य आहेत, इथले अनटचेबल्स आहेत, यांच्यासाठी हा कम्युनल अवॉर्ड किंवा सेपरेट इलेक्टोरेट असणं हे किती महत्त्वाचं आहे, ही गोष्ट इंग्रजांना समजते। त्याच्यानंतर 1927 एक सायमन कमिशन येतं की हे साऊथ ब्युरो कमिशन आहे, त्याचं काम कसं चाललेलं आहे त्याचं ते बघण्यासाठी ते सायमन कमिशन 1927 येतं आणि आपल्याला सेपरेट इलेक्टोरेट ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशन मिळेल या भीतीने सायमन गो बॅक ही घोषणा दिली जाते। नाहक लाला लजपतरायांचा इथे बळी दिला जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशद्रोही ठरवलं जातं। तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबत नाही। 1930 ची 1931 ची आणि 1932 ची जी गोलमेज परिषद आहे